चालू कालच भिडे गुरुजींचे वक्तव्य आलं की वांजोट्या बाईला स्त्रीत्व नसतं. पहिल्यांदा असा प्रश्न पडतो की हे भिडे गुरुजी नक्की स्त्रीच्या उदरातूनच जन्माला आलेले आहेत का. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे भिडे गुरुजी हे मनुस्मृतीचं समर्थन करतात, ज्या मनुस्मृतीने महिलांचा वारंवार अपमान केलेला आहे अशा मनुस्मृतीचं भिडे गुरुजी समर्थन करतात. त्याच्यामुळे त्यांच्या वक्तव्यातून नेहमी वारंवार महिलांचा अपमान होत आलेला आहे. त्यांचे जे धारकरी आहेत, त्यांचे जे भक्त आहेत, तेही एका महिलेच्या उदरातून जन्माला आलेले आहेत. मग ते आता का गप्प आहेत का, तेही या भिडे गुरुजींच्या वक्तव्याचं समर्थन करतात. मी भिडे गुरुजींना एक खुलं आव्हान देते की त्यांनी त्यांच्या कोणत्याही धारकऱ्याच्या भक्ताच्या पोटातून एका बाळाला जन्म देऊन बघावा. त्यांच्या आंब्याच्या जोरावर त्यांनी त्या बाळाला जन्म देऊन बघावा. तर त्यांचा आम्ही सर्व महिला भगिनी खुलेआम सत्कार करू. आज ज्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊंच्या आदर्शावर आम्ही चालतो, ज्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊंनी त्यांच्या संस्काराच्या जोरावरती अखंड भारताचे दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना घडवलं, आज त्या मासाहेब जिजाऊंचा, रमाई, सावित्री, अहिल्या राणींचा अपमान या भिडेंनी त्यांच्या वक्तव्यातून केलेला आहे. आज 50% महिलांना आरक्षण आहे. आमची महिला भगिनी आज संसदेत पूर्ण वेळ काम करते. स्मृती इराणी असतील, सुप्रियाताई सुळे असतील, घर संसार संभावून आमच्या भगिनी तिचा संसदेत काम करतायत. म्हणजे ह्या भगिनी ज्या काम करतायत ते एक पुरुषही करू शकणार नाही. आणि आज भिडे असं हे वक्तव्य करून महिलांचा अपमान करतायत. तर माध्यमांनी सुद्धा त्यांच्या अशा वक्तव्यांकडे दुर्लक्षित करावं. वयमान झालेलं आहे त्यांचं, स्वतः देखील ते स्वतः स्वतःचा प्रपंच सांभाळू शकले नाहीत असे भिडे गुरुजी आहेत. ते दुसऱ्यांच्या प्रपंचाबद्दल काय बोलणार आणि महिलांच्या सन्मानाबद्दल किंवा महिलांच्या वांजोट्याबद्दल, महिलांच्या स्त्रीत्वाबद्दल भिडे गुरुजींना काही एक बोलण्याचा अधिकार नाहीये. इथून पुढे भिडे गुरुजींनी त्यांची जीभ सांभाळावी हीच एक महिला भगिनी म्हणून मी त्यांना विनंती करते. अन्यथा उद्या जर भिडे गुरुजी समोर आले तर आम्ही सर्व महिला भगिनी स्त्रीत्व काय असताना त्या भिडे गुरुजींना दाखवून देऊ.